स्नेहांकुर देशिंवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सवानिमित्त अतिशय सुंदर मराठी निबंध। गणेश चतुर्थी हा आपल्या भारत देशातील सर्वात लोकप्रिय सण आहे। हा सण भाद्रपद महिन्यामध्ये मोठ्या आनंदात व उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो। दरवर्षी लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण या सणाची खूप आतुरतेने वाट पाहतात। भाद्रपद शुद्ध चतुर्थीस सनई चौघडा यांच्या आवाजात तसेच ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन होते। सर्व घरांमध्ये तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। गणरायाला दुर्वा फुले हार अर्पण करतात। मनोभावे पूजा व आरती केली जाते। गणेशास मोदक खीर लाडू इत्यादी यांचा नैवेद्य दाखवला जातो। गणेशासोबत मातोश्री गौरी सुद्धा येतात। घरातील स्त्रिया भक्तिभावाने गौरीची सजावट व पूजन करतात। गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा आवडता सण आहे। हा उत्सव गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत चालणारा मोठा सण आहे। हा सण लोकमान्य टिळक यांनी समाज एकत्र येण्यासाठी सार्वजनिक स्वरूपात सुरू केला। या उत्सवादरम्यान अनेक सार्वजनिक मंडळे भव्य सामाजिक ऐतिहासिक व पौराणिक देखावे उभारतात। त्यातून लोकजागृती होते। असा हा गणेशोत्सव समाजाला एकत्र आणणारा तसेच समाजात बंधुभाव व उत्साह वाढवणारा महत्त्वाचा सण आहे। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंध व भाषणासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब समोरील नोटिफिकेशन बेल हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील।